आपण जर सोने तीस मार्चनंतर सोन्याची खरेदी किंवा विक्री करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे केंद्र सरकारने सोने आणि सोन्याच्या दागिन्यांची खरेदी आणि विक्रीचे नियम बदलले आहेत ग्राहक मंत्रालयाच्या आदेशानुसार एकतीस मार्च दोन हजार तेवीस नंतर नवीन हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशनशिवाय सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या अन्य वस्तूंना विकता येणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे चार डिजिट आणि सहा डिजिट होलमार्किंग संदर्भात असलेल्या सर्वसामान्यांच्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे नव्या नियमानुसार एक एप्रिलपासून केवळ सहा डिजिटवाले हॉलमार्कच मान्य करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे या सहा आकडी हॉलमार्क शिवाय सोने आणि सोन्याच्या दागिन्यांची खरेदी विक्री करणे शक्य होणार नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे केंद्र सरकारने चार आकडी हॉलमार्कवर संपूर्णपणे बंदी घातली आहे सोन्याच्या हॉलमार्कमुळे सोने शुद्धतेची गॅरंटी मिळत असते हा निर्णय सोळा जून दोन हजार एकवीसपर्यंत स्वैच्छिक स्वरूपाचा होता परंतु सरकारने नंतर सोने खरेदी आणि विक्रीला हॉलमार्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे पहिला टप्प्यात हा आदेश देशातील दोनशे छप्पन जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आला दुसऱ्या टप्प्यात आणखी बत्तीस जिल्ह्यांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला आता देशातील एक्कावन्न जिल्ह्याचा यात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एच यू आय डी क्रमांक म्हणजे काय होलमार्क युनिट आयडेंटिफिकेशन नंबर हा सोन्याची गुणवत्ता ओळखण्यासाठी असतो हा सहा आकडी क्रमांक अल्फान्युमेरिक कोड आहे या क्रमांकामुळं ग्राहकांना गोल्ड ज्वेलरीसंबंधी योग्य आणि खात्रीलायक माहिती मिळत असते याशिवाय ज्वेलर्सना ही माहिती बी आय ए एस संस्थेच्या पोर्टलवरही टाकावी लागते बी आय ए एस संस्थेची बैठक भारतीय मानक ब्युरोचा बी आय एस कारभाराविषयी शुक्रवारी केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी बैठक घेत संस्थेच्या देशभरातील पायाभूत क्षमतेवाढ करण्याची निर्देश दिले आहेत बी आय एसला विविध उत्पादनाचे परीक्षण आणि बाजारातील निरीक्षण वाढवण्याचे सांगितले आहे प्रेशर कुकर हेल्मेट आणि उत्पादनाची उत्तम गुणवत्ता आणि सुरक्षा मानांकनांना पूर्ण करण्यासाठी बी आय एस अधिक सजग राहण्यासाठी सांगण्यात आले आहे व्ही सभा डॉट कॉम पुणे